मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोहितला बिग बॉसने टीम ए एपासून वेगळं केलेलं आहे तर मित्रांनो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी कॉलेज हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे आणि कॉलेजमधील कट्टा किंवा कॉलेजमधील यारी दोस्ती किंवा ठसन ज्या पद्धतीने पाहायला मिळते तसेच ठसन यारी दोस्ती बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल आणि याच थीम अंतर्गत नॉमिनेशन प्रक्रियासुद्धा पार पडणार आहे त्यासाठी बिग बॉसने जुने ग्रुप फोडून नवीन ग्रुप तयार केलेले आहेत यामध्ये पहिला ग्रुप आहे तो म्हणजे अक्षय अपूर्वा स्नेहलता यशस्वी किरण समृद्धी आणि देशमुक्त दुसरा ग्रुप आहे तेजा प्रसाद अमृता धोंगडे विकास रुचिरा आणि रोहित तर पहिल्यांदाच रोहित आणि रुचिरा हे बी ग्रुपमध्ये खेळणार आहेत आता हे आपल्या जुन्या सदस्यांना कशाप्रकारे नॉमिनेट करतील हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्यांच्यासाठी हाच टास्क असणार आहे की त्या आपल्या जुन्या सदस्यांना कुठल्या कारणाने नॉमिनेट करतील रोहितचं सांगायचं झालं ना तर रोहित हा कुठल्याही ग्रुपमध्ये असू दे तो खेळतो आपला गेम दाखवतो रुचिराचं सांगायचं जा झालं तर ती थोडीशी ओवर होत होती मात्र मी काल लाईव्हमध्ये बघत होतो रुचिरा अक्षरशः थांबतच नव्हती एवढी बडबड करत होती हो हो ती भयंकर प्रसादशी बोलत होती तेजाशी बोलत होती तिला असं सगळं व्यक्त व्हायचं होतं त्या ग्रुपमध्ये ती अशी दबून होती मात्र इथे ती व्यक्त होते आता रोहितला किंवा रुचिराला मांद्रेकर सर वेळोवेळी हिंट देताना दिसत होते की तिकडे फक्त हिरो हिरोईन आहेत तुम्ही साईड हिरोसारखे दिसता मात्र रोहित तिकडून निघत नव्हता त्यामुळे रोहित निघत नव्हता त्यामुळे साहजिकच रुचिराही निघत नव्हती तर बिग बॉसने यावेळी निर्णय घेतला की जाऊ दे यांना थोडंसं वेगळंच खेळूया आणि आपला हा वैयक्तिक गेम कसा दाखवतात दा हे पाहूया तर त्याचसाठी कदाचित रोहितला वेगळं केलेलं आहे आता खरंच इंटरेस्टिंग असणार आहे की रोहित टीम बीमध्ये प्रकारे खेळेल रुचिरा तर नक्कीच आपला गेम दाखवेल कारण तिला वेगळं दिसायचं आहे तर रोहित आणि रुचिराला वेगळं केलेलं आहे बिग बॉसने याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय